मित्रांनो लातूर जिल्ह्यामधल्या औसा तालुक्यामध्ये एका सत्तर वर्षीय वृद्ध महिलेचा बलात्कार करून तिला संपवून टाकलेला आहे आणि या घटनेने अख्खा लातूर हादरलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये ही घटना काय आहे आणि कशी झाली ते पाहूया तर लातूर जिल्ह्यामधल्या औसा तालुक्यामध्ये भेटा नावाच्या गावाजवळ एक सत्तर वर्षीय महिला तिच्या मुलासोबत राहत होती ही महिला दुसऱ्यांच्या घरी घरकाम करायची एका दिवशी म्हणजे जवळपास तेवीस ऑगस्टला ही महिला कामासाठी बाहेर गेली त्यांच्याकडे तिने काम केलं आणि घरी यायला निघाली घरी येता येता त्या गावामध्ये तिला कुणी गायब केलं ते काहीच कळलं नाही आणि तिथून घरी येता येता तिला मन्सूर नावाच्या एका पस्तीस वर्षाच्या नराधामाने गायब केलं गायब केल्याच्यानंतर तिच्यावर अत्याचार केला आणि तिला तिच्या साडीच्याच मदतीने संपवून टाकलं हे केल्याच्यानंतर त्या नराधामाने तिला म्हणजे त्या मृतदेहाला तीन दिवस आपल्या घरामध्ये ठेवलं जेव्हा त्याचा वास यायला लागला असेल तेव्हाच त्यांनी ते, ते नंतर कुठेतरी दुसरीकडे न्यायचा प्रयत्न केला आता जेव्हा ही महिला गायब झाली होती तर तिच्या घरी कारण की मुलगा होता मुलाला असं वाटलं आई घरी का आली। नाही आली संध्याकाळी पाहिलं दुसऱ्या दिवशी त्यांनी पाहिलं सगळीकडे शोध घेऊन पाहिला पण सापडली नाही नातेवाईकांना विचारून पाहिलं सगळीकडे विचारून पाहिलं पण कुठेही ती सापडली नाही आणि दोन तीन दिवसानंतर त्याला त्याच्या घराजवळचे काही लोक चर्चा करताना दिसले की ह्याच्यामध्ये अशी चर्चा होत होती की कुठल्या तरी शेजारच्या गावामध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह सापडलेला आहे असं म्हणत आहे तर ह्या मुलाला वाटलं बापरे काय झालं म्हणून तो गेला तिथे आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याच्या आईसोबतच घडलेलं आहे त्या मुलाने त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि पोलीस स्टेशनला त्याने तक्रार दाखल केली तक्रार दाखल केली त्यांनी त्या ते तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्या आईवर जे आहे ते या मुलाने पस्तीस वर्षाच्या मंजूर असं नाव आहे त्याने रेप केला आणि तिचा मर्डर केला ती खूप विचित्र अवस्थेमध्ये त्या मुलाला आपली आई सापडली आणि ही सगळी घटना पाहून लातूर हादरलेला आहे महाराष्ट्र पण हादरला पाहिजे काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये कायद्याचा धाक आहे की नाही म्हणजे मुलगी चार वर्षाची असू दे नाहीतर सत्तर वर्षाची असू दे तिने साडी घातलेली असू दे नाहीतर ड्रेस घातलेला असू दे म्हणजे ती शहरातली असेल नाही तर गावातली असेल ती मुंबईतली असेल नाही तर लातूरची असेल कुठलीही असेल महिला सुरक्षित नाही आहे या एका गोष्टीवर आपण येऊन थांबायला पाहिजे असं मला वाटतं आणि महिला का सुरक्षित नाही आहे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची असते ही हा क्रिमिनल ऑफेन्स आहे हा क्राईम आहे आणि क्राईम जेव्हा होतो त्या क्राईमची जबाबदारी सरकारची असते कारण की सरकारच कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक ठेवायला सक्षम राहिली नाही जेव्हा पोलिसांवर धाक नसतो जेव्हा जनतेवर धाक नसतो तेव्हा अशा गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर होतात आज जगामध्ये असेही देश आहे की जिथे कायद्याचा धाक आहे आणि लोक कुठल्याही प्रकारचा गुन्हा करायला घाबरतात गुन्हा होतच नाही असं मी म्हणत नाही शून्य गुन्हे कुठेही नसतात पण ते कमी होणं गरजेचं आहे दिवस उजडला नाही तर नवीनच काहीतरी कळत आहे दिवस उजडला नाही तर रत्नागिरीचं काहीतरी कळत आहे बदलापूरचं कळत आहे कोलकात्याचं कळत आहे सगळीकडे म्हणजे हेच चाललेलं आहे कुठलाच जिल्हा सुटलेला नाही आणि कुठल्याच वयाच्या मुलीला यांनी सोडलेलं नाहीये हे काय चाललेलं आहे का, का होतं आहे हे आपण पाहिलं पाहिजे आणि हे होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे ते काही कळायला मार्ग नाही आहे तुम्हाला जर काही सुचत असेल तर कमेंट करून नक्की सांगा या भागामध्ये राहणारे तुम्ही असाल त्या भागात नेमकी चर्चा काय चाललेली आहे तेही मला कळू द्या